14वे अखिल भारतीय मराठी जनसाहित्य संमेलन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे. जनसाहित्याचे अधिष्ठान असते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जनलेखक, युगलेखक, ज्यांच्या प्रेरणेने जनसाहित्याची चळवळ, जनसाहित्याचा विचार हा समग्र साहित्य विश्वाला व्यापून उरला आहे आणि चळवळीच्या रूपात आज तो उभा आहे असे आपले सर्वांचे प्रेरणास्थान जनस्वारस्वत सुधांजी सावरकर हेही युगलेखक जनलेखक. मित्रांनो, आजच्या या जनसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे मित्र निळकंठ गोपाळ मेंढे. आजच्या या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले जे आपल्यात उपस्थित होते, काही कामाने निघून गेले, आनंदरावजी अडसूळ. उद्घाटक आचार्य श्री हरिभाऊ दादा वेरुळकर. आजच्या या जनसाहित्य संमेलनाला लाभलेले प्रमुख अतिथी डॉक्टर विलास सपकाळ कुलगुरू, डॉक्टर शंकर गुंडेले आदिवासी ठीक आहे परंतु फार मोठे कवी मराठीतले वहारू सोनवणे. जनसाहित्याचा विचार, जनसाहित्याची चळवळ आणि जनसाहित्याचं आंदोलन आपल्या समर्थ नेतृत्वाने समर्थ खांद्यावर घेऊन गेल्या 35-40 वर्षापासून अखंडपणे जनसाहित्याचा विचार समंत मराठी विश्वामध्येच नव्हे तर जगामध्ये हा विचार नेण्याचं कार्य करणारे, ही चळवळ समर्थपणे राबवणारे आणि विशेषत्वाने या ठिकाणी सांगितलंच आहे की पदरमोड करून हे सर्व काम करणारे, तर जनसाहित्य विचारासाठी आपलं सर्वस्व वाहून देणारे आमचे मित्र प्रसिद्ध लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, जनसाहित्यिक डॉक्टर सुभाष सावरकर आमचे मित्र. या ठिकाणी ज्याप्रमाणे या ठिकाणी पुस्तकांचं प्रकाशन झालं, जननिष्ठांची मानली आहे, तर हे संमेलन म्हणजे जननिष्ठांची मानली आहे. या ठिकाणी बुद्धेले साहेबांनी सांगितलं की 2 वाजतापासून आपण लोक या ठिकाणी आहात. खरंय, दुपारची वेळ ही वामकुक्षीची वेळ असते, जेवल्यानंतर आराम करण्याची आपल्या शहरी लोकांना सवय असते. वारू सोनवण्याची गोष्ट वेगळी आहे, तो आदिवासी. तर ह्याही अवस्थेमध्ये, ह्या नगरीमध्ये, इंद्रनगरीमध्ये आपण 2:30 वाजतापासून का होईना पण या ठिकाणी आलात, उपस्थित आहात. आणि मी संख्या मोजून ठेवली कारण आम्हाला काय काम इथं बसलो, भरपूर लोक आहे. डॉक्टर सावरकरांना आठवत असेल की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमरावतीतच झालं होतं डॉक्टर साहेब, तर त्या संमेलनामध्ये परिसंवादाच्या कार्यक्रमांमध्ये 50 वर श्रोते नाही आणणार,
संमेलन उत्सवी स्वरूपाचीच होतात. आता आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पीडी पाटलांनी आपल्या विद्यापीठामध्ये डीम विद्यापीठामध्ये ते घेतलं. तर मराठी साहित्य किती श्रीमंत झालं त्याच ते उदाहरण म्हणून मिळव. ह्या साऱ्या संमेलनांपासून जनसाहित्य संमेलन एका वेगळ्या पाऊल वाटेवर उभा आहे. या ठिकाणी साहित्याची खूप चर्चा झाली, मी त्यात जाणार आणि 5-10 मिनिटातच मी आपला एकच महत्वाचा जो विचार मला सांगायचा आहे आपल्याशी शेअर करायचा आहे तुम्ही मांडणार आहे. मराठी साहित्यामध्ये सर्वोत्तरी कालखंडामध्ये विविध प्रवाही साहित्य आंबेडकरी दलित साहित्यानं ग्रामीण साहित्यानं त्याची सुरुवात केली. त्यानंतर मग या व्यापक साहित्य प्रवाहाला वेगवेगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे जे लोक खेड्यापाड्यातून आदिवासी भागातून आले शिकले सवरले आंबेडकरांमुळे शिकले नोकरी नोकऱ्यांना लागले शहरात आले तेव्हा त्यांनी आपल्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती करायला सुरुवात केली. कारण उपलब्ध साहित्य व्यवस्थेमध्ये त्यांना आपल्या जीवनाचं आपल्या समाजाचं आपल्या समूहाचं चित्रण नाही दिसलं आणि म्हणून या वेगवेगळ्या मुस्लिम मराठी साहित्य आदिवासी साहित्य भटक्या विमुक्तांचे साहित्य असे वेगवेगळे प्रवाह म्हणजे शेकडो प्रवाह ह्या साऱ्या प्रवाहांचं आपण स्वागतच केलं आणि ते केलं गेलं म्हणजे नाटक मृदुंग होईना पण प्रवाही साहित्याच स्वागत केलं. बोलण्याची भाषा साहित्यात आली. शोषितांच्या जीवनाला शब्दांचे हुंकार मिळाले. वेगवेगळ्या साहित्य प्रकारांनी हे सारे प्रवाह असे फुलून आले. डॉक्टर सुभाष सावरकरांनी ह्या साऱ्या प्रवाहांच्या मध्यवर्ती आपला एक विचार जनसाहित्याची परिभाषा त्यांनी केलेली आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. जनसाहित्याचा जो विचार आहे त्याच सिद्धांत सैद्धांतिक बाजू आणि उपयोजित बाजू त्यांनी वेगवेगळ्या ग्रंथातून संत साहित्यापर्यंत आणि त्याच्याही आधी अनादि काळापासून जे अभिजात विदग्ध वाङ्मय आहे रामायण महाभारत तिथपर्यंत त्यांनी हा जनसाहित्याचा धागा पोहोचवलेला आहे आणि तिथून तो विचार आजच्या काळाच्या आधुनिक साहित्यापर्यंत त्यांनी तो मांडला. साऱ्या प्रवाहांना साऱ्या विचारांना एका सूत्रात बांधणारा साहित्य विचार म्हणजे जनसाहित्य विचार. जनवादी आणि जनसाहित्य असाही एक शब्दांचा जो एक भ्रम आहे तो मध्यंतरीच्या काळात होता. जनवादी साहित्य हे मार्क्सवादी साहित्याला जवळचं पण जनसाहित्य हे सर्व साहित्यांना एका सूत्रात बांधणारं साहित्य. आणि जनसाहित्याचा मूळ आधार काय आहे मग म्हणजे जात धर्म पंथ लिंग भेद भाव या साऱ्यांच्या पलीकडे
निखळ माणसाचा विचार करणारं, त्याच्या जीवन संघर्षाचा विचार करणारं जे साहित्य आहे तेच जनसाहित्य आहे, ही मांडणी डॉक्टर सावरकरांनी वेगवेगळ्या ग्रंथातून जनसाहित्याची सिद्धांताची बाजू मांडताना सांगितली. आणि हेच बरोबर, याच्या पलीकडे जनसाहित्याचा सैद्धांतिक विस्तार नाही करत, कारण माणूस जर केंद्रवर्ती असेल तर माणसाच्या पलीकडे मग काय. मोठा मुद्दा मला हा सांगायचा आहे की जनसाहित्य हा सर्व विचारधारांना एका सूत्रात बांधणारा साहित्य विचार आहे. इथपर्यंत आपण आलो, त्याची अतिशय सुस्पष्ट मांडणी डॉक्टर सावरकरांनी आपल्या ग्रंथामधून केलेली आहे. बाबूराव बाबूलांनी एक कविता लिहिली होती, वेदा आधी तू होता. याचा अर्थ असा, त्या कविता कवितेच्या तोलात आपण जाणार नाही, पण बाबूराव बाबूलांना काय म्हणायचं होतं, सर्वात आधी या सृष्टीमध्ये मनुष्य आहे. माणूस या सृष्टीमध्ये आला. वारू सोलवण्यांनी आपल्या भाषणामध्ये माणसाचा निसर्गाशी संबंध जोडला आणि आधी मानव जो आहे तो निसर्गाच्या सान्निध्यात जगतो. निसर्ग आणि माणूस हेच विज्ञान आहे, हा एक विचार त्यांना मांडला आणि तोच या सृष्टीच्या मानव निर्मितीचा विचार. माणूस कसा निर्माण झाला त्याची उत्पत्ती करण्याची गरज, पण या सृष्टीमध्ये सर्वात आधी कोण आला, तू होतास माणूस, माणूस आला पाहिजे. आणि मग काय झालं तर बाबूल म्हणतात, सूर्याला तू सूर्य म्हटले म्हणून सूर्य सूर्य झाला. सूर्य होता पण कुठे ओळख होती सूर्याची, त्याचे गुणधर्म याच कुठ ज्ञान सृष्टीतल्या माणसाला. माणसानं त्याला म्हटलं की हा सूर्य आहे तर तो सूर्य झाला, म्हणजे सूर्याला नाव देणारा माणूस. चंद्राला तू चंद्र म्हटलं चंद्र चंद्र झाला. ह्या अंगाने आपण सर्वांनी माणूस या सृष्टीत आला तोच या सृष्टीच्या केंद्रवर्ती आहे. विज्ञान निसर्ग आणि माणूस यांचं अभिन्न नातं आहे, याच्या पलीकडे या सृष्टीमध्ये जे काही आलं असेल डॉक्टर साहेब माणसाच्या नंतर काय आलं मग, तर माणसांनी जाती दिल्या, जाती आणल्या, आपोआप नाही आल्या, सर्व माणसांनी आल्या, जाती आल्या, धर्म आले, पुराण आले, ज्ञान ग्रंथ म्हणून ज्यांची म्हणजे आजपर्यंत ज्याची दखल घेतली जाते ते वेद आले, उपनिषद आले. हे सर्व अपौरुषेय नाही आहे, वेद अपौरुषेय आहे अशा प्रकारचा सिद्धांत तो खोटा आहे. कोणी निर्माण केले, माणसांनीच निर्माण केले, ऋषींनी केले असते, संतांनी केले असते,
चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे. हे सर्व जे आलेलं हे सर्व माणसांनी माणसांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणले, व्यवस्था म्हणून हे सर्व आलं असत. परंतु अनादि काळापासूनचा विचार केला तर ज्या माणसाने जात धर्म चातुर्वर्ण्य हे सर्व आणलेला ज्ञान आणलेला विज्ञानात काही शोध लावतो मग त्याच माणसांचं शोषण करणारा एक मोठा समूह या जगाच्या पाठीवर कसा आणि का त्याच काय उत्तर आहे? शोषक आणि शोषित अशा दोनच व्यवस्था या जगामध्ये आल्या. बाकी सर्व जे ज्या उपव्यवस्था आहेत जातीच्या चातुर्वर्ण्याच्या वेगवेगळ्या काळ्या गोऱ्या वर्णांच्या वगैरे श्रीमंत गरीब वगैरे हे सर्व जे काही आलेलं आहे ह्या सर्व उपव्यवस्था ह्या दोनच व्यवस्था. मग ज्या धर्माचा जातीचा एका विशिष्ट उद्देशाने माणसाने ह्या सर्व व्यवस्थेची निर्मिती केली असेल ती व्यवस्था माणसाला जगवणारी होती का किंवा आज तरी ती व्यवस्था माणसाला जगवते का? दहशतवाद घ्या, आतंकवाद घ्या, भांडवली युग घ्या, व्हायरल घ्या, संगणक युग घ्या, भाषेतले बदल घ्या, शिक्षण घ्या, नव्या पिढीमधली होणारी आमूलाग्र परिवर्तन घ्या, नातेसंबंधामध्ये होणारी परिवर्तन घ्या, माणसं माणसापासून दुरावतात ते सर्व घ्या. हे सर्व जे आहे